वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे, सहज स्मरण होते आपल्या बांधवांचे, कृषी बल कृषी कर्मी राबती दिवस रात्र, श्रमिक श्रम करोनी वस्तु या निर्मितात, स्मरण करून तयांचे अन्न सेवा खुशाल, उदर भरण आहे चित्त होण्या विशाल। अशा या अन्नापासून आपल्याला सर्व कामे करण्यासाठी ऊर्जा मिळते। आपण रोजच्या जेवणात चपाती, भाकरी, भात, भाजी हे पदार्थ नियमितपणे खातो, यालाच शाकाहार म्हणतात। तर काही लोक मांस, मासे, अंडी हे अन्न पदार्थ खातात, यालाच मांसाहार असे म्हणतात। आज आपण या सर्व अन्न पदार्थांच्या प्रमुख स्त्रोतांचं वर्गीकरण पाहूया। पहिल्या ताटातील अन्न पदार्थ कशापासून मिळतात हे पाहूया। चपाती गव्हाच्या पिठापासून बनवली जाते। भाकरी ज्वारी किंवा बाजरीच्या पिठापासून बनवली जाते। भात तांदळापासून बनवला जातो। भाज्या मुख्यतः वनस्पतींपासून तर उसळी या कडधान्यांपासून बनवल्या जातात। वनस्पतींचे सर्व अवयव, मूळ, खोड, पान, फूल, फळ हे भाज्या म्हणून वापरले जातात। उदाहरणार्थ मुळे म्हणजेच गाजर, मुळा, बीट हे आपण भाजी म्हणून खातो। त्याचप्रमाणे मेथी, शेपू, पालक, अळू या वनस्पतींच्या पानांचा वापर आहारात आपण भाजी म्हणून करतो। ऊस, बटाटा, आले हे खोडापासून मिळणारे पदार्थ आहेत। फुलांपासून फ्लावर, फळांपासून भोपळा, मिरची, गवार, भेंडी इत्यादी अन्न पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केला जातो। या दुसऱ्या चित्रामध्ये पहा, मांस, मासे, अंडी, दूध हे अन्न पदार्थ दिसत आहेत। हे सर्व पदार्थ प्राण्यांपासून मिळतात। समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांच्या जेवणात मुख्यतः भात व मासे असतात। दूध हा प्रमुख अन्न घटक गाय, म्हैस, शेळी या प्राण्यांपासून मिळतो। वाळवंटात सांडणीचे तर बर्फाळ प्रदेशात याक या प्राण्याचे दूध वापरतात। यावरून लक्षात येते की माणूस अन्नासाठी प्राणी व वनस्पती यांच्यावर अवलंबून आहे, आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे। या वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीतील गांडूळ, सूक्ष्मजंतू हे पूरक असतात। म्हणजेच सर्व सजीवसृष्टी परस्परावलंबी आहे, म्हणून आपण या सर्वांचे संरक्षण व संवर्धन केले पाहिजे।